साप्ताहिक बातमी येते उस्मानाबाद जिल्ह्यातून। उमरगा नगर पालिकेच्या कामातील अनियमितता, कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार तसेच विहित प्रक्रियेचा अवलंब न करणे आदी मुद्द्यांवर नगर विकास खात्याने उमरगा नगर परिषदेच्या विद्यमान नगर अध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना नगर अध्यक्ष पदावरून अपात्र ठरवत 6 वर्ष निवडणूक लढविण्यास प्रतिबंधित केलंय। दरम्यान नगराध्यक्षा टोपगे यांच्या कालावधीतील गैरव्यवहाराच्या प्रकरणात असलेल्या मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने काढले। तर या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। उमरगा शहर वासियांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। उमरगा नगरपालिकेत काँग्रेसचा नगर अध्यक्ष असून काँग्रेस आणि भाजप हे सत्ताधारी आहे, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने नगर अध्यक्ष प्रेमलता टोपगे यांच्या अनियमिततेच्या अनेक प्रकरणात गेल्या 2.5 वर्षांपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे माजी नगर अध्यक्ष रज्जाक अत्तार यांनी संबंधित प्रकरणी उच्च न्यायालयात देखील तक्रार दाखल केली होती। तर अनेक भ्रष्टाचार प्रकरणात मनमानी कारभाराबाबत राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने 2 महिन्यांपूर्वी नगराध्यक्ष यांना निलंबित का करू नये अशी नोटीस बजावली होती।